कोर्टाचं कामकाज सुरू असताना महिला वकिलांनी केस व्यवस्थित करू नये अशी नोटीस पुणे जिल्हा न्यायालयानं जारी केली. 20 ऑक्टोबरला ही नोटीस काढण्यात आली. भर कोर्टात केस व्यवस्थित केल्यामुळे कोर्टाच्या कामकाजात अडथळा निर्माण होतो असं या नोटीसमध्ये म्हटलं गेलंय आणि त्यामुळे अशा कृतीपासून महिला वकिलांनी परावृत्त व्हावं असं या नोटीसमध्ये म्हटलं गेलं. या नोटीसला महिला वकिलांनी आक्षेप घेतल्यावर ही नोटीस मागे घेण्यात आली. कोर्टाचं प्रोसिडिंग चालू असताना वारंवार केस बांधणे, केसात हात घालणे हे टाळावं आणि निश्चितच मला वाटतं हा योग्य निर्णय आहे आणि कुठल्याही महिलेच्या मूलभूत अधिकाराला धक्का पोचत नाही. कारण कोर्टाचा डेकोरम हा सगळ्यांनी सांभाळला पाहिजे. एखादी क्रॉस चालू असेल आणि वारंवार तुम्ही केस बांधत असाल तर लक्ष डायवर्ट होतं, किंवा आर्ग्युमेंट चालू असेल आणि तुम्ही केसामध्ये वारंवार हात घालत असाल, केस सुटले असेल तर केस बांधत असाल तर लक्ष डायवर्ट होतं, प्रोसिडिंगमध्ये अडथळा येतो. हे अतिशय योग्य असा निर्णय आहे कारण महिलांनी देखील आपला कोर्टाचा डेकोरम सांभाळला पाहिजे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे